जिल्हा परिषद पतसंस्था क्रमांक 1 89व्या वर्धापन दिनानिमित्ताने सर्व सभासदांना 7 लाख कर्जाचे 6% व्याजदराने वितरण शुभारंभ प्रातिनिधिक स्वरूपात अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप कोहिनकर यांच्या हस्ते करण्यात आला. याप्रसंगी उपस्थित सर्व खाते प्रमुख, गट विकास अधिकारी, कार्यालय प्रमुख व सभासदांना मिठाईचे वाटप करण्यात आले. याप्रसंगी उपमुख्य कार्यकारी अधिकारी प्रशासन इशाधीन शेळकंदे, मुख्य लेखा व वित्ताधिकारी उत्तम सुर्वे, जिल्हा कार्यक्रमाधिकारी जावेद शेख, कार्यकारी अभियंता नरेंद्र खराडे, पंडित भोसले, सुनील कटकदोंड, प्रकल्प संचालक उमेश कुलकर्णी, गटविकास अधिकारी बाळासाहेब वाघ, प्रशांत काळे, आनंद मिरगणे, सचिन खुडे आदी उपस्थित होते. प्रास्ताविक व माहिती चेअरमन विवेक लिंगराज यांनी विशद केली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन तज्ज्ञ संचालक डॉ एस पी माने यांनी केले तर आभार व्हॉइस चेअरमन सुहास चेळेकर यांनी मानले. याप्रसंगी प्रातिनिधिक स्वरूपात राजाभाऊ मानवी, रेवण सिद्धमेत्रे, संजय कांबळे आदींना प्रदान करण्यात आले. याप्रसंगी ज्येष्ठ संचालक श्रीशैल देशमुख, दत्तात्रय घोडके, विष्णू पाटील, दीपक घाडगे, त्रिमूर्ती राऊत, शहाजान तांबोळी, अनिल जगताप, सुंदरराव नागटिळक, धन्यकुमार राठोड, हरिबा सप्ताळे, सुखदेव भिंगे, मृणालिनी शिंदे, सुनंदा यादगिरी, सभासद गायकवाड, प्रताप रुपनर, दिनेश गायकवाड, सचिन मायनाळ, सचिव दत्तात्रय देशपांडे आदी उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सचिव दत्तात्रय देशपांडे, सुभाष काळे, अशोक पवार, विनोद कदम आदींनी परिश्रम घेतले.